नाशिक सध्या बिबट्यांचं माहेरघर बनलंय. नाशिकच्या विविध भागात बिबट्यांचा संचार वाढलाय. काही दिवसांपूर्वी जय भवानी रोडवर जॉगर्स दाम्पत्याला बिबट्यानं दर्शन दिलं होतं. आठवडाभरापूर्वी याच भागातील गुलमोहर कॉलनीत बिबट्यानं पादचाऱ्याला जखमी केलं. बिबट्याच्या या मुक्त संचारानं नाशिक रोड, जय भवानी रोड आणि देवळाली कॅम्प परिसरातल्या नागरिकांमध्ये घबराट पसरलीय. मात्र नाशिककरांपेक्षा बिबट्यांचा जास्त ताप झालाय तो वनविभागाला. बिबट्या आला रे आला अशा अफवांचं पेवत सध्या फुटलंय. बिबट्या दिसल्याच्या पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. चुकीचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. त्यामुळे वनविभागाची डोकेदुखी वाढलीय. गेल्या 10 दिवसात कुठं ना कुठं बिबट्या दिसल्याची अफवा पसरते. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी जाऊन शोध घेतात, मात्र हाती काहीच लागत नाही. बुधवारी संध्याकाळी भालेराव मळ्यात बिबट्या झाडावर बसला असल्याचा फोटो असाच व्हायरल झाला. वनविभागानं तिथं धाव घेतली तेव्हा ती देखील अफवाच असल्याचं आढळलं. बिबट्या आल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात वनविभागानं आता आक्रमक पवित्रा घेतलाय. कुठलीही खात्री न करता बिबट्या आल्याची अफवा पसरवल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा वनविभागानं दिलाय. ये अफवा फैलाने से एक पैनिक सिचुएशन क्रिएट होती है, उसमें नागरिकों को काफ़ी अड़चन का सामना करना पड़ता है, हमें भी काफ़ी दिक्कत का सामना करना पड़ता है, क्योंकि जेन्युइन न्यूज़ नहीं होती. तो जहाँ पे जेन्युइन न्यूज़ है, जेन्युइन इश्यूज़ हैं, वहाँ पर हम अपना ध्यान नहीं दे पाते. तो लोगों से आह्वान है कि वो ऐसी चीज़ों अफवाह फैलाने से बचे. अगर कोई जेन्युइन माहिती है तभी वो हमको दें, क्योंकि इसके बाद हम इसके ऊपर दंडात्मक कार्रवाई करेंगे. हम आईपीसी की धारा के अंदर पुलिस के थ्रू हम कार्रवाई करने की प्रक्रिया शुरू करेंगे. अफवा पसरवणं हा कायद्यानं गुन्हा आहे, त्यामुळे सोशल मीडियावर बिबट्या आल्याची किंवा अन्य कोणतीही पोस्ट टाकताना सावधान. तुमचा अतिशहाणपणा तुम्हाला अडचणीत आणू शकतो. योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, नाशिक. विकासाचा ध्यास म्हणजे Zee 24 तास.